गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। श्री सद्गुरु भक्त सेवान्यास माड्याची वाडी श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवान्यास बेती पणजी संस्थापक अखिल भारतीय महात्यागी साधू महाराज आखाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत 108 यज्ञ कुंडांचा महाशिवयाग एक अनंत फलदायी यज्ञ रविवारी 12 मार्चला वाळकेश्वरवाडा बेती बार्देश गोवा इथं पार पडणार आहे। श्री सद्गुरु भक्त सेवान्यास माड्याची वाडी श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवान्यास बेती पणजी संस्थापक अखिल भारतीय महात्यागी साधू समाज आखाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत 108 यज्ञकुंडाचा महाशिवयाग एक अनंत फलदायी यज्ञ रविवारी 12 मार्चला वाळकेश्वरवाडा बेती बार्देश गोवा इथं पार पडणार आहे। श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवान्यास यांच्या माध्यमातून या महाशिवयागाचं आयोजन करण्यात आलंय। या महाशिवयागास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत पर्यटन मंत्री रोहन खवटे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे पेन दी प्रांस पंचायत सरपंच स्वप्नील चोळणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। सकाळी 8 ते 12:30 प्रमुख यज्ञयाग 12:30 ते 1 मुख्यमंत्री स्वागत समारंभ 1:30 सद्गुरूंचे मार्गदर्शन 2:00 महाप्रसाद व 3:00 अखंड जपसेवा केली जाणार आहे। गोव्याच्या निसर्गरम्य देवभूमीत पर्यावरण अध्यात्म विज्ञान संगीत संस्कृती श्रद्धा भक्ती आणि कर्म यांचा सुरेख संगम असणाऱ्या 108 यज्ञकुंडांच्या महाशिवयागादरम्यान आपले दुःख दारिद्र्य अरिष्ट दूर करण्यासाठी या महायागात आपण सहभागी होऊन आपली पुढची वाटचाल समृद्धीकडे नेण्यास सज्ज व्हा या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा असं आवाहन श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवान्यास यांच्या माध्यमातून करण्यात आले। 12 मार्चला जो आमचा महाशिवयाग होतोय गोव्यामध्ये ह्या शिवमहायागाची सुरुवात आदल्या दिवशीच आहे। बाहेरून येणारे लोक आहेत त्यांची व्यवस्था केलेलीच आहे। सकाळी 8 महायाग सुरू होणार आहे आणि 8 12 हा महायाग अखंडपणे चालणार आहे। आणि ह्या महायागामध्ये मी सर्व कोकणवासीय गोव्यातील देवभूमीतील सर्व भावी भक्तगणांना एकच नम्र निवेदन करतो की नम्र आवाहन करतो की या यागाचं शेवटचं क्षण जो आहे आहुतीचा या आहुतीच्या क्षणामध्ये ह्या आहुतीच्या पर्व काळामध्ये अगदी आवर्जून उपस्थित राहा आणि ह्या सुवर्णमय क्षणाचा आनंद घ्या एवढीच तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे। आणि हा क्षण आयुष्यातला एक अनमोल ठेवा जतन करा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।